कल्याणमध्ये राजकीय स्पर्धेतून थेट पोलीस ठाण्यातच शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळ्या झाडल्याची घटना 4 दिवसापूर्वी घडली. या घटनेने महाराष्ट्राला बिहारची उपमा लोक देत आहे, त्यामुळे राज्याची बदनामी झाली आहे. जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या भाजप नेते आमदारला पक्षातून का काढलं नाही असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास तांबे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. जे भारतीय जनता पार्टीचा आमदार भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो, आता ज्याच्यावर गोळीबार केला ती काय धुतलेले तांदळाचे नाही हे तितकंच खरं आहे, परंतु कायदा हातात घेणं भारतीय जनता पार्टी साधन सुचितेची गोष्ट करणारी, ती भारतीय जनतेचा आमदार कायदा हातात घेतो. ज्याच्यावर गोळीबार झाला तोही मला असं वाटतं खासदार श्रीकांत शिंदेने पाळलेले जे काही हिस्ट्री शीटर आहे या भागामधले त्याच्यातला एक हिस्ट्री शीटर दिसतो. परंतु आज दिवसाढवळ्या साधन सुचेतेच्या गोष्टी करणाऱ्या सत्तेत असणाऱ्या दोन्ही पक्षाचे लोक एकमेकांवर गोळीबार करतात. वाटतं कडवट कारवाई या आमदारावर अपेक्षित आहे, सरकार करेल, गृहमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहे, मला असं वाटतं निश्चित गृहमंत्री देवेंद्रजी या सगळ्या दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देतील.